अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे ग्राम समितीची कोरोना विषयी कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली। या बैठकीत पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय राकेश सिंग परदेशी यांनी मार्गदर्शन केले। तर या प्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। समिती स्थापन केली, ते स्वतः पुढाकार घेऊन डायरेक्ट सांगितले की आम्ही आता आमच्या गाव म्हणजे पोलिसांना बोलवा अशी आम्ही फोनच करणार आहे। जे होतूर चांगले पोर आहे त्यांनी निवडलेले ते एरिया वाईज ते फिरतात, लोकांना संधी सांगतात आणि घराबाहेर येण्यास आरोप करतात। म्हणजे मग काय ते आपणच आहे, आपणच आपली दुकानं काय ती पूर्ण बंद करा जे आपल्या सेवामध्ये आहे वागळून चालू ठेवला आणि याला काय अर्थ राहते, तो एकाकडे बोट दाखवणार आणि दुसरा त्याच्याकडे बोट दाखवणार। आता जी वेळ ही जगावर आलेला संकट आहे, हे तुमच्यात काय असेल ते मतभेद बाजूला ठेवा, याच भाषेत सांगतो मी। या गोष्टी लक्षात येत जाऊ द्या, राहिला म्हणजे एकत्र येण्याचा सर्व मिळून एकत्र या कारण या गोष्टीमुळे आपण आपलं घर आपला गाव परिवार हा सुरक्षित राहणार आहे। कारण आपली जी काही जबाबदारी आहे की आपल्याला ही वेळ पार पाडण्यासाठी ही गोष्ट लक्षात घ्या महत्वाची। त्यासाठी जे ग्रामरक्षक आपण जे बनवलंय त्यांनी काही चांगलं होतं म्हणून घ्या, त्यांना आपण जनजागृत करण्यावर सांगूया, ते लोक बाहेर पडतात त्यांना समजून सांगूया। महाराष्ट्रकरने हा जे इलाज नाही आहे त्यांना एक समजून दिवस जगामध्ये काय चाललंय अशा पद्धतीने लोक थोडा जरी शिरका झाला तर काही उपयोग होणार नाही। आपल्याकडं एवढे गावामध्ये जर असं हे झालं तर वैद्यकीय यंत्रणा खूप हे होईल, आपल्याला कोरोना अशक्य होईल। त्यामुळे या गोष्टीचा आहे ना आपण अंदाज घ्यायला पाहिजे। वापरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते लोकांनी स्वतः 13 गाव झाले, 13 गावात आम्ही जनजागृती केली, त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। सर्व मतभेद त्यांनी दूर ठेवलेले आहेत, गावासाठी एकत्र आलेले आहेत लोक असं विषय। त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही पहिले लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मी जर चुकी करल मग मी माझ्या पद्धतीने बघून घेईल त्यांना। कारण मग किती जरी मला फिरायला लागलं किंवा काय लागलं मी तेवढा सक्षम होतो। रोज माझा 150 किलोमीटर तरी प्रवास होतो आणि जेवढे गाव होतात करतो मी काय विषय, पण तुम्हाला सहकार्य पाहिजे आहे। हे मोठं गाव आहे आणि इथं आपल्याकडं पोलिसबळ कमी आहे, अशा वेळी ज्या लोक येतील जे काही शाश्वतीने जे आपल्याकडे साधन सुविधा उपलब्ध आहे त्याच्यात आपल्याला या प्रसंगाशी मुकाबला करायचा आहे। या गोष्टी आपण सर्वांनी जाणून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा। तुम्हाला वाटत असेल जे चांगले मुलं आहेत ते घ्या, एक टायमिंग ठरवा, सकाळच्या काळातली मुलं वेगळी, संध्याकाळच्या काळातली मुलं, सर्व समाजातील मुलं घ्या, मुस्लिम समाजातली घ्या, मराठी समाजातली घ्या, मराठा समाजातली घ्या, बौद्ध समाजातली, सर्व घटकातली मुलं घ्या, जेणेकरून ते समजून जाऊ शकतात या हिशोबाने। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।